पणे झपाट्याने पुढे जात आहेत ते पाहिल्यावर माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही की 2024 साली नाशिक काय संपूर्ण महाराष्ट्र आपण ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही। सुनील बाबूल यांचा वाढदिवस आज विशेष आहे। मगासपासून मी ग्रामीण भागातले शिवसैनिक शहरातले शिवसैनिक त्यांच्याकडून त्यांच्याविषयी ऐकतोय। हे खरं आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी। पण त्या शिवसेनेचा पसारा वाढत गेला, तो गावात आणि जिल्ह्यामध्ये सुनील बागुल यांच्यासारखे अत्यंत कडवट निष्ठावान शिवसैनिक त्यांना मिळाल्यामुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या शिवसेनेवर सुनील बागुल यांचा एक छाप पहिल्यापासून पडली। त्यांच्या हाताखालून अनेक लोक गेले, मी आजपासून पाहतोय अनेक लोक त्यांच्या हाताखालून, ते व्यासपीठावर आहेत, ते समोर आहेत। पण अत्यंत हिम्मतबाज धाडसी सदैव लोकांच्या मदतीला धावणारा आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा असा हा आमचा कडवट शिवसैनिक। आज ती शिवसेना तुम्हाला दिसते, ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना। शिवसेना कुठे आहे असं त्यांना प्रश्न पडतो, त्यांनी इथे येऊन पाहावं शिवसेना काय आहे। झाडावरची काही पानं गळून जातात, नाशकात सुद्धा काही पानं नाशकी पानं गळून गेलेली आहेत, पण अशी पानं गळून गेल्याशिवाय नवा वसंत फुलत नाही, नवा वसंत फुलत नाही। गळून गेल्याशिवाय नवा वसंत फुलत नाही, नवा वसंत फुलत नाही। नवीन बहर येतो झाडाला आणि असा बहर या नाशिक मध्ये मला पुन्हा एकदा येताना दिसतो। सुनील बागुल आपण 60 वर्षाचे झालेला आहात आणि विजय करंदकर यांनी कुसुमाग्रजांची कविता मगाशी काही पहिलं कडवं वाचून दाखवलं, पुढलं कडवं त्यांना आठवलं नाही। 85 उमर सुनील बागुल यांच्यासारखे लोक वाढदिवस साजरे करतात, बाकीचे फक्त त्यांचा काढदिवस असतो, दिवस काढत असतात। मी गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय की या राज्यामध्ये शिवसेनेवर संकट यावी, शिवसेना नष्ट व्हावी, शिवसेनेचं अस्तित्व संपून जावं यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत फक्त कारस्थानं सुरू आहे। पण त्या सगळ्या संकटाच्या छाताडावर पाय ठेवून शिवसेना उभी आहे, लक्षात घ्या। उद्धव ठाकरे उभे आहे, गुंतात लोक, भुंकायला काय झालं। कुत्रा निष्ठावान असतो, बरोबर आहे, मी नेहमी सांगतो, कुत्रा किती निष्ठावान असला तरी वाघाच्या सेनेशी लढण्यासाठी कुत्र्यांची फौज चालत नाही, लक्षात घ्या, ही वाघाची फौज आहे। आणि हे वाघ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केले, ते सहजासहजी मागे हटणार नाही, पुढेच जातील। या महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा काही नवीन घडलं, राजकारण असेल, समाजकारण असेल, त्याची सुरुवात
निदान शिवसेनेच्या बाबतीत तर या नाशिक मधून झालेली आहे। नाशिक ही पुण्यभूमी आहे, क्रांतीभूमी आहे, आणि शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा नाशिकचं पावित्र्य एवढं आहे की शिवसेनेचं सगळ्यात मोठं पहिलं अधिवेशन जेव्हा नाशिकात झालं त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली आणि म्हणून त्या नाशिकवर शिवसेना प्रमुखांचं प्रेम होतं, उद्धव ठाकरेंचं प्रेम होतं, आमच्या सगळ्यांचं प्रेम होतं। नाशिक या पंचवटीसह नाशिकमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, कारण तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे, तेवढी क्षमता आपल्यामध्ये। या नाशिकमधले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, प्रमुख सगळे लोक यांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता आपल्यामध्ये। आणि प्रसंगी शत्रूशी टक्कर देण्याची ताकद आपल्यामध्ये। आले किती गेले कती, आम्ही गेले 50-60 वर्षांमध्ये पाहिलं शिवसेनेच्या स्थापनेपासून, पण शिवसेनेचा दरारा मात्र या महाराष्ट्रामध्ये कायम राहिला, तो आपल्यासारख्या कडवट शिवसैनिकांना। म्हणून मी आजच्या दिवशी फार मोठं भाषण न करता मी फक्त इथे आपल्याला शुभेच्छा द्यायला आले। आज आपण आजोबा झाला ही आनंदाची गोष्ट आहे। आपल्या मातोश्री इथे उपस्थित आहेत, त्याही अनेक वर्ष शिवसेनेचं काम करत आहे, आपलं कुटुंब शिवसेनामय झालं, आपले चिरंजीव शिवसेनेत काम करतात, आज आपला नातू सुद्धा शिवसेनेच्या आजच्या पवित्र दिवशी जन्माला आलेला आहे, हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं। आणि ज्याच्या खांद्यावर भगवा झेंडा आहे त्याला काही कमी पडत नाही, हा आमचा सगळ्यांचा अनुभव। या सरकारने मला 110 दिवस तुरुंगात टाकले, 110 दिवस मी तुरुंगात होतो, पण मी अजिबात खचलो नाही। ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं मला दिल्लीच्या सर्वोच्च पदापर्यंत नेलं, त्या शिवसेनेसाठी मी 110 दिवस माझ्या आयुष्यातले देऊन टाकतो। मी कधी आमच्या माझ्या बाबतीत काय झालंय सांगितलं नाही तुरुंगामध्ये। मला माहिती आहे 2024 साली मी सत्तेवर येईन तेव्हा याची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार। रडायचं कशा, मर्दाची छाती आहे, वाघाचं काळीज आहे, बाळासाहेब ठाकरेने आम्हाला घडवलेलं आहे। इतिहास शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही। तुरुंगात हसत हसत गेलो, हा भगवा फडकावा असा, तुरुंगात काय झालं, आम्ही कुठे राहिलो, आमचा कसा